देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत आमदार गणेश नाईक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भर सभेत झापलंय. आमदार मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेलं दिवाळेगाव हे पहिलं स्मार्ट व्हिलेज होणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबईच्या दिवाळेगावात आले होते. यावेळी भाजप आमदार गणेश नाईक यांनी केलेलं भाषण चर्चेचा विषय ठरतंय. तुम्ही 2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री व्हाल, मात्र 2024ला नक्कीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, ते पण स्वबळावर, ही जनसामान्यांची भावना आहे, अशा शब्दात आमदार गणेश नाईक यांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं. दरम्यान, कुणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही काही गोष्ट करत असाल तर दिवस बदलणार आहेत, असा अप्रत्यक्ष इशाराच महापालिका अधिकाऱ्यांना दिला. डेफिनेटली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ही, आणि वन पार्टी. सर्व अधिकाऱ्यांना माझा मेसेज आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत अयोग्य असेल त्या गोष्टी अयोग्य म्हणून समजा, परंतु कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन त्या गोष्टी करत असाल तर दिवस बदलणार आहे. आम्ही सूड घेणार नाही, भावनाने बोलत नाही, परंतु ज्या ज्या लोकांनी गोरगरिबाचा छळ केला त्या लोकांना त्यांचे जाब द्यावे लागतील. तर नवी मुंबईतला गणेश नाईक यांचं हे भाषण आपण ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे आणि 2 महिन्यातच ते मुख्यमंत्री होतील आणि 2024 मध्ये सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होतील असं ते म्हणाले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.